जस्ट इमेजिन विसवा उपरान तुमका योकार इष्टानो आणि इष्टानो एक गजल सांगपार की म्हणजे एका राज्याक कसल्या गजालीचो भय असता असा एक दीस विचार करतालो त्यांना मला कळे की एका राज्याक केन्ना भय असता जेन्ना त्या राज्याचो मुखेली त्या राज्याचो चीफ मिनिस्टर लिटरली डिक्टेटर कसो वागता गद्दाफी खंय लेडीज बॉडीगार्ड दवरतालो खंय गद्दाफी आमच्या सीएमान आपल्या सेवेन आतां कितें दवरलां तें पळयात नवें बरी न्हू आ ही लक्षणां बरी न्हू गौढ प्रताप धुरंदर पणजी हृदय सम्राट म्हापसामयी शूरवीर रेव्हन्यू जनरेशन अंडर माइनिंग मॅन राज्य महाराज मनोहर परिकर पधार रहे हैं तयारी बरी आसा आयोजन उत्तम आहे तुका सेनापती करता आणि दिलीपाक खजिनदार करता पळया प्रजा कशी कितें आहा काय जाल्ल्या प्रजा खावन पिवन सुखी आसा खावन पिवनूच न्हू तर खाद्य पदार्थां इतली उरतात की तेंचे मागीर प्रदर्शनां मांडची पडटा ओपोजिशन पार्टीन पळोवपाक जाय म्हाज्या सरकारान कशें सगळें खुशालें लोक हांगा पंच भगवानां खातात आनी तेंचो सी एम चणे खावन दीस काडटा कळो न्ही सी एस सीक आनी सेंट्रल गव्हर्मेंटाक अरे ये घे पुढी व्हरून गाडयेन दवर श्रेयम तूं म्हाका सेनापती कित्याक करता माय म्हाका खजिनदार कर न्ही मायकलाक सेनापती कर मायकलाक सेनापती कर दोनी वाटेन फायदो आमचोच आसा हे आडसर बरो आसा सीएम जस्ट इमॅजीन इश्टानू बायलां बी फुड्यान आसतना न्हू केन्नाच हांगासल्लो शब्द थंय जावंक दिवं नाकात आं मागीर बेश्टी नामुश्की सोंसची पडटा हांव अशें कित्याक म्हणटा तें तुमकां आतां कळटलें हें पळयतकूच तुमकां कळटलें आनी प्रचंड मेहनत आणि कष्टांचा डोंगर उपसून टुरिंग टॉकीज या चित्रपटाची निर्मिती ज्यांनी केली आहे त्या तृप्ती भोईर या शोचे समन्वयक सतीश चतुर्वेदी चक्रवर्ती तृप्ती भोईर हे नाव बरे व्यवस्थित घेतले आणि तो चतुर्वेदी काय थंय कसं किरे गडबडलो ते नाव बरे घेऊन जाऊ बाकी बायला बायलांचे न्ही कोणाच्या मिस्टेकीचेर फस्स करू आसप महाभारत घडू शकता घडून गेल्या तुमकां खबर आहा सांगपाची गरज ना हे जस्ट इमॅजीन बरे मायनिंग डिपेंडंट लोक आमचे ट्रक ओनर बार्ज ओनर मशिनरी ओनर लेबर युनियनाचे मनीस सगळे दिल्ली गेल्ले जंतर मंतर हांगासर धरणां करपाक एकूच मागणी घेवन की लिगल मायनिंग बेगोबेग सुरात करची ते थंय गेल्या गजाली जाग्यार उडोवपाक जाल्यार हांगासर कितें घोळ चल्ला तो पळया जस्ट इमॅजीन सर मायनिंग डिपेंडन्स स्टेज धरणा इन दिल्ली सो डू यू थिंक लिगल मायनिंग वील रिज्यूम एट द अर्लिएस्ट वील सेंट्रल गव्हर्नमेंट डू समथिंग टू स्टार्ट लिगल मायनिंग एज पर माय नॉलेज दे विल नॉट डू बट सर इफ मायनिंग डज नॉट रिज्यूम देन हाऊ आर वी गोइंग टू सर्वाइव गोवा इज नॉट फुल्ली डिपेंडंट ऑन दॅट Sir, what are you saying, sir? Kiye ulaita hai tumhi? Do you feel that we are dependent on them? I am asking you question. But sir, we get direct revenue of 900 crores and indirect revenue of 1000 crores from mining. To some extent, we are dependent on them, na? Are you dependent on them? Kiye bolo? सगळं रेव्हन्यू कितें तुम्ही आता म्हणजे फायनी मारूनच जनरेट करपाक सोदता काय कितें नात म्हणटा हे कितें हांव काय उलयणार बाबाचेर लेट प्रेस डिसायड वेदर वी आर डिपेंडींग ऑन देम डू यू डिपेंड ऑन एज्युकेशन ऑन देम नो ऑन फार्मींग नो मातशें कमी खावचें पडटलें आमकां इतलें प्रत्येकान ऑप्टिमिजम म्हणटा ते तो शब्दच ना दिसता तुमच्या डिक्शनरीन जावचेंच ना म्हणटा तुमी जावचेंच ना करता जस्ट इमॅजीन आ क्रिस्टोफर फोन्सेका विचारया क्रिस्टोफर सी एम सेज इफ सुप्रीम कोर्ट गिव्ज ग्रीन सिग्नल देन 60 माइन्स आउट ऑफ 80 विल स्टार्ट गुड नो सारकी गुड नो मिस्टर मनोहर परिकर शुड नॉट डू डे ड्रीमिंग एनी मोर ही शुड कम टू मदर अर्थ माय गॉड क्रिस्टोफर यू टू लाइक सुदीन ढवळीकर यू ऑल्सो फील दॅट मायनिंग स्टार्ट जावपाक खूब प्रॉब्लेम येता आणि आता एंट्री टोलाचो इशू बी उभो जाला टॅक्स लावचो काय ना कन्फ्युजन जाला सामकें दीस
amounts to दरिया में खसखस. दरिया में खसखस वावा वेस्ट आवे. क्रिस्टोफर आणि एक कहीं गल्लो कहीं ना किते हटले काय ना किते मेळले काय ना. क्रिस्टोफर फोन्सेकाचे मराठी आणि हिंदी चा प्रभाव चढून दिसता. बट स्टील क्रिस्टोफर देयर इज ऑल्सो थिंग कॉल्ड होप. उम्मीद से है दुनिया असे म्हणतात. आणि चीफ मिनिस्टरान सांगला की दिवाळीक माईन चालू जातली नाजाल्यार खंय पॅकेजी डबल करता म्हणून. कितले दीस तूं गोंयकारांक फटयतलो? गोंयकार फटोवन घेवचे ना इलेक्शन दवरात. क्रिस्टोफर आनीक मराठीन ना जाल्यार हिंदीन एक बरी म्हण बी अशें म्हणून दाखय पळया. बरें आसता आयकपाक दिया दोळ्यांसून. बरें बरें ओके सॉरी 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 आयज बरें ना सगळे तापतात. जस्ट इमेजिनाचेर आमच्या बरोबर तापट आमच्या बरोबर तारा केरकर आसा. तारा मायनींग बंदी हो विशय ताका सोल्युशन कितें? आतां आमचे कांय भाव देल्ली वचून धरणा करून आयल्या. सरकारान खरें म्हणलें हेजेर दखल घेवपाक जाय. आनी आमी श्रीपाद भाऊ विचारया. श्रीपाद भाऊ काय फायनली श्रीपाद भाऊ तुमचो मायनींग बंदीचेर कितें विचार? गोंयचे इल्लिगल मायनींग सुरू जावचे. भाऊ हे कितें उलयता तुमी? गोंयचे इल्लिगल मायनींग सुरू जावचे म्हणून संपूर्ण पार्टी कार्यरत आसा म्हणटा? जस्ट इमॅजीन. इश्टानो परिवर्तन या शब्दाचे जनक विजय सरदेसाय ह्यांच्यानी आपले अभूतपूर्व आणि अखंड अशा शब्दकोशांसून झिंगोइजम हो शब्द आमच्या मुखार हाडलो. जस्ट इमॅजीन. झिंगोइजम म्हणजे एक्झॅक्टली कितें? ह्या शब्दाचो समाजाक कितें उपयोग आसा? सामान्य मनशाक ह्या शब्दांसून कितें शिकपाक मेळूं शकता? त्या खातीर मातशें हें पळयात. झिंगोइजम म्हणलो तो हांवें डिक्शनरी हाडली, म्हाका ताजो अर्थ कळना. झिंगोइजम म्हणून शब्द ना डिक्शनरीत. वेबस्टर डिक्शनरी बी हाडल्या. झिंगोइजम म्हणून शकता अशे तरे तरेचे शब्द. झिंगोइजम सरदेसाय कोंकणीन आमी काही गजाली आसत. झिंगोइजम किंवा काय थंय दिसती पडना. हांव फक्त नाव शब्दाचो अर्थ म्हाका सांगतो. हांव उत्तर दिता. जी गजाल म्हाका कळना ती हांव कसो उत्तर दितलो? हांव एकदम अशिक्षीत असत इंग्लिशीन. विजय सरदेसायाक नॉलेज बरें आसत. म्हाका सांग मरे मिनींग. वॉट डू यू मीन बाय झिंगोइजम? नाल्यार ताका उत्तर काय येतलो? उत्तर तांकांच होता ना. गोंयच्या सगळ्या 15 लाख लोकांक उत्तर होता. सर झिंगोइजम म्हणल्यार एक्स्ट्रीम शोविनिझम मार्क स्पेशल बेलिजरंट पॉलिसी. कमेंट केला पळय ते चिल्लर कमेंट पयली. चिल्लर करपाक हिंगेल्लो कॉन्स्टिट्युशनल स्पीकर सर चिल्लर करपाक आयल्ली. श्री विजय सरदेसाय म्हणजे एकच विनंती असा तुमका एका विशिष्ट लेवलाचेर तुम्ही चर्चा वरात. आणि असेंब्लीतले काय मजेशीर असे खीण त्याच्यावर आम्ही एक नजर मारिया. चढ करून आमचे चीफ मिनिस्टरची नाल्यार ट्रान्सपोर्ट मिनिस्टरची मिमिक्री बरे रितीन करता. आणि तो बरी मिमिक्री करता ती आमच्या हेल्थ मिनिस्टरची. असे हो कलाकार आणि ज्याका खूप फावटी फर्स्ट प्राईजही मिळा कॉम्पिटिशन. I think the last 5 years honorable chief minister used to target our home minister Mr. Ravi Naik, and he used to do real good acting of Mr. Ravi Naik. So I think I want to congratulate him. Vishnu Vagani Vagana Vag pahilya baddal ek abhinandan cha tharav mandlela hai. Aplyala je kolle jana ingreji jackals mhanto ते आता दिसेनासे झाले. आपल्या आल्तिनोमध्ये सुद्धा मी पाहिलेले आहेत. ते आज कुठेच नाही आहेत. स्पॅरोज हां हांगा खंय हांगा कुत्रे आहा खोले ना. तुम्ही आणलेलं वाघ साहेबांनी वाघ ना वाघ साप दिसले पण आम्हाला इथं वाघ दिसतात तेव्हा आनंदाची गोष्ट आहे. आणि ते पण विधानसभेत बऱ्याच वर्षांनी आलेले आहेत. तेव्हा आपला संचार सदाच असतो इकडे वाघांची डरकाळी. इश्टानो आज हांगा इतलेच. किती सांगायचे असत जाल्यार म्हाका मेल करात features@prudentmedia.in. आणि याचबरोबर आयज जस्ट इमॅजिन हांगाच सोबयता. नमस्कार. देव बरें करू आणि मोग आसुनी.
Just imagine.